फार काम करतो आहे, पण त्यांचं आम्ही ऐकलं नाही, इग्नोर केलं त्या गोष्टी आणि आमचं मनासारखं केलं आम्ही, चना भाजने काही आम्ही और हमारी भाषे में उनको उड़ा कहते मस्त बस करके। सो हॅलो गाईज, गुड आफ्टरनून, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर आज ब्लॉगला थोडा लेट सुरुवात झाली कारण की आमचं भरपूर आज पामन पडते म्हणजे जीवावर खूप येते, तर पाहून घ्या। तर आमचं तुम्हाला मागेच बोललो होतो मी, मागच्या अशा बऱ्याच व्हिडिओमध्ये मी बोललो होतो की आम्हाला काहीतरी एक्सचेंज करायचं आहे म्हणजे पूर्ण मॉडिफाय करायचं आहे। तर आम्ही पूर्ण मॉडिफाय करायला सुरुवात झाली आहे म्हणजे बरेच दिवस झाले केली आहे सुरुवात। तर आमचा दादूस पण आला आहे, तुषार आणि मी। तर अजून बरंच काही हे पा, हे पूर्ण आम्हाला काढायचं आहे, पूर्ण मॉडिफाय करायचं आहे। बेळी मध्ये एक दोन चेंज करून द्यायचे आहेत। तर तुम्हाला आत्तापासून व्हिडिओमध्ये पाहायला मिळणारच आहे की ही जागा होती कशी आणि होणार कशी आहे ती। तर जाम झालं, ऊन पण भरपूर आहे आणि ती धूळ वगैरे ते पण नाकातोंडामध्ये जातं, तर त्याच्यामुळे मग चालेल। आम्हाला भरपूर अजून काम करायचं बाकी आहे, पूर्ण म्हणजे एक्सचेंज करायचे पूर्ण, फार काम करतो आहे हे पा। असं अरे वा, दुःख विसरायला उंबऱ्या सारका, मित्र बनया मधी गारव्या सारका, ठीक नाही। आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब नावाच्या बटनाला क्लिक करा आणि लवकरात लवकर आपल्याला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा, बाय बाय। सो मंडळी, कित्येक मेहनतीच्या नंतर हे पा पूर्ण क्लीन झालंय, 50% म्हण स्वतः काम करतो हे पण। जास्त फुल नको करू, तर ते कसं आहे पूर्ण घरच्यांचं बोलणं ऐकून पूर्ण शेअर देतात घरचे माणसं, जे फादर आहेत आणि आजी आहेत, पण त्यांचं आम्ही ऐकलं नाही, इग्नोर केलं त्या गोष्टी आणि आमचं मनासारखं केलं आम्ही। तर असं पूर्ण क्लीन झालं आहे इथं, म्हणजे आता मला मोकळं तेच झालं आहे मस्त। तर मग जेवढं मोकळं तेच राहिलं का तेवढं मस्त वाटतं कारण की पाहुणे येतात त्याच्यामुळे मग व्यवस्थित वाटत नाही, कारण की कसं आहे गोल्ड इज नॉट पॉसिबल। अरे कहना क्या चाहते हो, म्हणजे कोणी आलं का थोडं व्यवस्थित दिसायला पाहिजे त्याच्यामुळे मग आम्ही हे पूर्ण हे उठाठेव चालू आहे आमचं। तर चालेल, सो मंडळी आमचं काम फायनली झालेलं आहे। तर आता मी आंघोळ करतोय, जेवण वगैरे करून हे पा अजून बाकीचे हे करून देईल, कारण पाऊस चालू झाला होता त्याच्यामुळे मग। तर आता आजी लागली टाइमपास करायला। तर आता मी आंघोळ करतो, भेटू आपण नंतर, ओके बाय बाय। चला गाईज उळ खाण्यासाठी। तर आता सुरुवात होते, आम्ही उळ पाडतो इथं म्याव, मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो। आत्ता वाजले तर 5:30 झाले असतील। तर आता पूर्ण वातावरण पाऊस पडत होता आज हे पा, पूर्ण वातावरण पावसाचं झालं आहे हे पा। तर आता आम्ही पाडतोय मस्त हरभरा भुजणार आहोत आम्ही गाईज, आम्ही हरभरा हे पा, हरभरा चना भाजने कहे हमें और हमारी भाषे में उनको उड़ा कहते। तो हे पा आता मस्त उड़ भाजतो आम्ही हरभरा भाजतो। दादूस पण पाडायला लागलाय उळ, तर मंडळी आम्ही हरभरा भाजायला सुरुवात केली आहे, आम्ही त्याला उळ म्हणतो। तर चला मग उळ खाण्यासाठी उद्घाटन करत, गरम गरम मस्त पैकी तर आता आम्ही खावायला सुरुवात करतो, खावायला चला खावायला। बोट लागतात
डांग मधुन आलाय. तर आता मी पण खावायला जातोय, हे की ना. तर चालेल मंडळी, एन्जॉय. चालो ना, चला देऊ येतो ना. तर मंडळी आम्ही आलो इकडं शेताकडं मिरची घेण्यासाठी, मी आणि दादू. तर दादू मिरची तोडायला सुरुवात केली. हे पा किती तोडले, किती सारे तोडून घेतले दादूने मिरची. हे पा अजून बस तर तुम्हाला दिसत नसतील पण भरपूर लागलेत. हे पा हे पा किती सारे तोडलेत दादूने. तर असे हे पा बस कर की. हे पा मंडळी मिरची तोडून झाली आहे. आता आम्ही जातो घरी, मस्तपैकी भाजी बनवतो. कोरफड एकच राहिले रे, एकच आहे. काय चहापत्ती, हे चहापत्ती आहे. तिकडं मऊ आहे, मऊचं झाड आहे. मंडळी आजी दादूस आणि आई बसलेत, वालच्या शेंगा निसत आहेत. हे पा मस्त उद्या सकाळी भाजी बनवण्यासाठी. इकडं आमची वहिनी भाजी बनवते. हे पा मस्तपैकी फळणी देते. मिरच्या आणल्या होत्या ना, तेच मिरच्याची फळणी आहे. तर हे आमचं बॅकग्राऊंड हे इग्नोर करायचं. हे ओके गाईज, तर हे पा पूर्ण बसलेत. उद्या सकाळी मस्तपैकी भाजी बनवणार आहेत. आणि मी आणि राजेश काय करतोय, मस्त शेंगाचे जे दाणे आहेत मधले ते मस्तपैकी भाजून खातोय. हे पा दोन शेंगा ठेवले आहेत, मस्तपैकी भाजून खातोय. मंडळी हा होता आजचा ब्लॉग. कसं काय वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग? जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, टेक केअर, बाय बाय.